हेलो स्टूडेंट्स, तर आपण ऍटम मॉलिक्युल न्यूक्लियर चैप्टर संपलेला आहे आणि त्या चैप्टर मध्ये आपण आतापर्यंत बोहर थ्योरी पाहिली, रेडियस ऑफ यंग बोहर ऑर्बिट, लिनियर वेलोसिटी ऑफ यंग बोहर ऑर्बिट, अँगुलर वेलोसिटी ऑफ यंग बोहर ऑर्बिट, फ्रिक्वेन्सी ऑफ यंग बोहर ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन आणि टाइम पीरियड ऑफ यंग बोहर ऑर्बिट। ओके, हे सगळं पाहिलं। अजून काही आपल्याला काढता येईल का? तर हो, लिनियर मोमेंटम। लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय पी and angular momentum is denoted by, तुम्हाला माहिती आहे angular momentum is denoted by what? L, capital L. okay, so according to first Bohr's orbit, centripetal force is equal to electrostatic force। हे मी शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्हाला लिहायचं नाही। अगोदर आपण जसं लिहून दिलं तसं व्यवस्थित लिहा। सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक स्क्वेअर अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर स्क्वेअर। ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला एम व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर, इकडला आर इकडे आलेला आहे, ई स्क्वेअर अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर आर गेट्स कॅन्सल, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो। ओके, अकॉर्डिंग टू सेकंड बोहर्स पॉच्युलेट, वी नो एल इज इक्वल टू एन एच क्रॉस, म्हणजेच एम व्ही आर इज इक्वल टू एम एच अपॉन टू बाय इक्वेशन टू, अँड दिस इज वॉट इक्वेशन वन जे आपण केलं तेच करायलो, डिवाइड वन बाय टू, इक्वेशन वनला टूने डिवाइड करा, जे अगोदर केलेलं तेच करायलो, एल एच एसने डिवाइड केलं, आर एच एसने डिवाइड करून टाकलेलं आहोत अपॉन टू पाय। ओके, आर एम व्ही व्ही आर एम गेट्स कॅन्सल, काय उरलं व्ही, इकडे काय उरलं ई स्क्वेअर अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो इंटू उलट करा टू पाय अपॉन एम एच, व्ही इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन पाय गेट्स कॅन्सल, टू गेट्स कॅन्सल, ई स्क्वेअर उरलं वर, ओके, टू इप्सलॉन झिरो एन एच, दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ एन फोर ऑर्बिट। आपण ह्या अगोदर काढलेलं आहे, पण आपल्याला व्हेलॉसिटी नाही काढायची, आपल्याला मोमेंटम काढायचं आहे। मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड बाय एम, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड बाय एम, एम व्ही एन इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन फोर बाय एच इंटू एन। ओके, आणि आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय, पी, सिन्स पी इज इक्वल टू एम इंटू व्ही, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हॉट, व्हेलॉसिटी, एम ई स्क्वेअर फोर इप्सिलॉन झिरो एच ब्रॅकेटमध्ये इंटू वन अपॉन एन, सो व्हॉट, लिनियर मोमेंटम इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, फॉर्म्युला चेक करा, बरोबर आहे का, एम ई स्क्वेअर अपॉन देर इज सम मिस्टेक, ओके, हा टू आला इथं, हा आला टू, ओके, हा आला टू, छोटे मोठे मिस्टेक शिकवताना होते, कारण सामन्याचे विचार मनात असतात, लिहिताना कमी जास्त होऊ शकते, परत एकदा तुम्ही चेक करायला सांगत एप्सिलॉन झिरो एच एन। ओके, सो दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द एक्सप्रेशन फॉर लिनियर मोमेंटम। काय केलं, अकॉर्डिंग टू फर्स्ट पॉच्युलेट, अकॉर्डिंग टू सेकंड पॉच्युलेट, डिवाइड डिव्हिजन, व्हेलॉसिटी व्हॅल्यू इनली, हे व्हेलॉसिटी आपण अगोदरच काढलेलं आहे, ओके, याच्यावरूनच अँगुलर काढली, याच्यावरूनच लिनियर मोमेंटम काढलं, अँड लिनियर मोमेंटम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर। समोर आम्ही काढलं मोमेंटम ऑफ यंथ बोहर ऑर्बिट, अँड इट इज व्हॉट, एम ई स्क्वेअर अपॉन टू एप्सिलॉन झिरो एच एन।
ओके अजून समोर काय काढता येते का आता समोरचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे सर्वात जास्त महत्त्वाचा फॉर्म्युला आहे and that formula is centripetal acceleration and that formula is what centripetal जर फोर्स सेंट्रिपिटल असणार तर ऍक्सिलरेशन पण सेंट्रिपिटल असणार ओके तर आम्हाला सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन काढायचं आहे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r a सेंट्रिपिटल कसा आला काय आला सर्क्युलर मोशन मध्ये पाहू सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन जर आम्हाला सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर आम्हाला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये मग काय असते तर सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन असते फार सगळ्या गोष्टी सोप्या आहेत हे आम्हाला काढायचं मग परत एकदा वी नो अकॉर्डिंग टू फर्स्ट बोहर्स ऑर्बिट आपलं फर्स्ट बोहर्स पॉच्युलेट काय म्हणजे त्याचं पॉच्युलेट सध्या centrifugal force is equal to electrostatic force mv square upon r is equal to e square upon 4 pi epsilon 0 r square कुठे कुठे n लावलेला आहे खाली जर लावत राहिला तुम्ही मग या ठिकाणी v square जर काढायचा असेल तुम्ही तर काढता येतो का यस काय e square 4 pi epsilon 0 r square डिनॉमिनेटर मधला r इकडे न्यूमरेटर मध्ये हा यम इकडा हा स्क्वेअर आणि आर काय आला कॅन्सल सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट व्ही स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 यम आणि यातला एक आर उरला ओके सो दिस इज व्हॅल्यू ऑफ व्हॉट व्ही स्क्वेअर कारण आम्हाला व्ही स्क्वेअर पाहिजे आर आम्हाला पाहिजे आहे का यस वी नो रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिट इज व्हॉट एप्सिलॉन 0 h स्क्वेअर n स्क्वेअर अपॉन पाय n e स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर पाय m e स्क्वेअर दिस इज व्हॉट दिस इज द रेडियस इक्वेशन नंबर 2 दिस इज व्हॉट इक्वेशन नंबर 1 v स्क्वेअर आपल्याला काय काढायचं वी नो सेंट्रिपिटल acceleration a n is equal to nth orbit a is equal to v square upon what r taakat raha v square ki kimat sanga kay ahe e square upon 4 pi epsilon 0 m into r 4 pi epsilon 0 m into r r ki kimat kay ahe epsilon 0 h square n square upon pi m e square ओके आता कसं करायचं चार सगळे इक्वेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे डिव्हिजन मध्ये टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जा e square upon 4 pi epsilon 0 m into r उलटं याला उलटं द्या pi m e square upon epsilon 0 h square n square ओके नेक्स्ट आता कॅन्सल काय काय होते पा हा पाय हाय एम हा पाय हाय एम कायला कॅन्सल ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर ई टू दी पॉवर 4 काय उरलं 4 काय उरलं इप्सिलॉन 0 काय उरलं आर आर उरला आर उरला आर उरला ओके उरल्या हा झालं परत इकडे e square into e square e to the power 4 4 epsilon 0 epsilon 0 epsilon 0 square r into urla r h square n square e to the power 4 4 epsilon 0
square upon R. V square upon R. V square upon R. ओके तर या ठिकाणी आता इथपर्यंत आपण आलो पण या इक्वेशन मध्ये अजून एक व्हेरिएबल जो आहे ओके तो कोणता बाकी आहे r बाकीच आहे म्हणजे r चे किंमत आपल्याला परत टाकावी लागणार जर आम्ही या प्रकारे करतो तर म्हणजे परत r चे किंमत टाका जसे की पहिली r चे किंमत आपण परत टाकली आता परत r चे किंमत टाकणार त्यापेक्षा एक काम करा सोप्या रीतीने होऊन जाईल जर आम्ही या ठिकाणी r ची किंमत नाही टाकली आणि r असाच ठेवला हा r असाच ठेवला सोपं होऊन जाईल कॅल्क्युलेशन एकदा समजून घ्या छान झाले लक्षात घ्या हा आर कोणता व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला हा ओके आर इथून टाकला आणि या ठिकाणी आर हा जसाच्या तसा ठेवला हा हा खालचा का कारण व्ही स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये आर आहे आणि हा एक आर आहे आता या ठिकाणी ई स्क्वेअर हा आर याच्या सोबत चालला ना ही टर्म खालच्या सोबत जाणार नाही समजलं लागल्यास एक्सटेंड शिल्लक करा ओके मग आता e स्क्वेअर अपॉन 4 पाई एप्सिलॉन 0 m इनटू r अपॉन 1 ओके आता उलट करा e स्क्वेअर अपॉन 4 पाई एप्सिलॉन 0 m इनटू r इनटू 1 अपॉन r हे जे डिनोमिनेटर मध्ये आहे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल उलट होईल म्हणजे काय झालं e स्क्वेअर अपॉन 4 पाई एप्सिलॉन 0 m इनटू r स्क्वेअर r इनटू r व्हाट r स्क्वेअर परत त्याच इक्वेशन वर आलो आपण मग अशी r होता का r स्क्वेअर झाला कॅन्सलेशन झाले नाही आता शांत झालं लक्षात घ्या e स्क्वेअर अपॉन 4 पाई एप्सिलॉन 0 m r ची किंमत एप्सिलॉन 0 h स्क्वेअर n स्क्वेअर अपॉन पाई m e स्क्वेअर आणि ब्रॅकेट चा स्क्वेअर r ची किंमत ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर जसाचा तसा शांत लक्षात घ्या आता e स्क्वेअर अपॉन 4 पाई एप्सिलॉन 0 m ओके हा स्क्वेअर म्हणजे काय आलं एप्सिलॉन 0 चा स्क्वेअर h चा पॉवर 4 n चा पॉवर 4 हा स्क्वेअर प्रत्येकाला लागणार पाई चा स्क्वेअर m चा स्क्वेअर e चा पॉवर 4 आता कॅल्क्युलेशन कॅन्सलेशन होते का पहा याच्यामध्ये याच्यामध्ये ओके याच्यामध्ये याच्यामध्ये माला पहा किंवा याला फ्री मध्ये लिहू अजून e 4 पाय इप्सिलॉन 0 m याने याला मल्टिप्लाय करा इप्सिलॉन 0 चा स्क्वेअर h स्क्वेअर n टू द पॉवर 4 अपॉन पाय स्क्वेअर m स्क्वेअर e टू द पॉवर 4 ओके पण आता काय तर आता या ठिकाणी छान बेसिक कॅल्क्युलेशन आहे बाकी काहीच नाही परत एकदा गेलो मी ते आता या ठिकाणी पहा हा पाय स्क्वेअर ओके हा स्क्वेअर आणि हा पाय गेट्स कॅन्सल हा स्क्वेअर आणि हा यम गेट्स कॅन्सल हे e टू द पॉवर 4 खालीच आहे आता ह्या या टर्म येतात 1 2 3 ह्या सगळ्या पुढे जाणार तर या ठिकाणी ह्या पुढे जाणार वर जाणार का कारण ह्या न्यूमर डिनॉमिनेटरच्या खाली येतात ह्या कुठे येतात डिनॉमिनेटरच्या खाली येतात ओके मग आता पहा ई स्क्वेअर पाय वर गेला यम वर गेला ई टू दी पॉवर 4 वर गेला 1 2 3 वर गेला ह्या सगळ्या टर्म ज्या खालच्या कॅन्सल झाल्या थोड्याफार प्रमाणात आणि कुठे गेल्या वर गेल्या एक काम अजून करू शकतो आपण हा e स्क्वेअर न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे r ची वर्गा की हा झाला डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर आणि त्याच्या खालचा म्हणजे ही शेप जाणार सगळ्यात वर मग हे सगळ्यात वर जाऊ दे इथंच या शेप e स्क्वेअर जसा जसा पाय स्क्वेअर m स्क्वेअर e टू दी पॉवर 4 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 m इनटू या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं इप्सिलॉन 0 h टू द पॉवर 4 अपॉन n टू द पॉवर 4 आता पहा e इनटू e टू द पॉवर 6 पाय स्क्वेअर कॅन्सल m स्क्वेअर कॅन्सल मग या ठिकाणी काय आला आता वर काय उरलं पाय m e टू द पॉवर 6
खाली काय काय उरला आता 4 epsilon 0 इथं पण आहे म्हणजे epsilon 0 चा क्यूब 4 गेला epsilon 0 गेला m गेला pi गेला h टू द पावर 4 आणि n टू द पावर काय आलं 4 pi m e टू द पावर 6 4 epsilon 0 cube h टू द पावर 4 m टू द पावर 4 राइट मी या ठिकाणी आलो तुमचं व्हाट एक्सीलरेशन काय काय केलं परत पहा अकॉर्डिंग टू फर्स्ट फॉर्म्युले इथं v स्क्वेअर ची किंमत काढायची होती v स्क्वेअर ची काढली का कारण फॉर्म्युल्यामध्ये v स्क्वेअर पाहिजे मग खाली काय पाहिजे r म्हणून r घेतला आपला रेडियस ऑफ एन टू कोर ऑर्बिट आपल्याला माहिती आहे मग a इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r आता पहा इथं कन्फ्युजन होऊ शकते v च्या फॉर्म्युल्यामध्ये पण r आहे खाली पण r आहे हा r इनटू r r चा स्क्वेअर होणार पण काही समजत r अपॉन 1 लिहाय इथे शिल्लक 1 अपॉन r झाला उलटा r इनटू r काय झाला r स्क्वेअर r ची किंमत टाकली स्क्वेअर ओके हा स्क्वेअर प्रत्येकाला लावला इक्वलन झालाचा स्क्वेअर h टू द पावर 4 n टू द पावर 4 पाई चा स्क्वेअर m चा स्क्वेअर e चा पावर 4 ही जी खालची टर्म आहे ही जाणार सगळ्यात वर कारण हा एक न्यूमरेटर हा आहे डिनोमिनेटर सगळ्यात खालचा हा ई स्क्वेअरच्या खाली पण असतो हा जाणार सगळ्यात वर ओके हा वर गेला पाई स्क्वेअर ई स्क्वेअर कशा तसा पाई स्क्वेअर एम स्क्वेअर ई टू द पावर 4 खाली 4 पाई एप्सिलॉन 0 एम 4 पाई एप्सिलॉन 0 एम इनटू एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एच टू द पावर 4 एन टू द पावर 4 पाहा हा पाई आणि हा स्क्वेअर कॅन्सल हा m हा स्क्वेअर कॅन्सल e स्क्वेअर e टू पावर 4 दोन सारख्या संख्येचा मल्टिप्लिकेशन करताना घातांकाचा बेरीज e टू पावर 6 पाई m e टू पावर 6 होईल ओके खाली उरला 4 एप्सिलॉन 0 इथं पण एप्सिलॉन 0 चा क्यूब m कॅन्सल आता h h टू द पावर 4 n टू द पावर 4 मग या ठिकाणी a इज इक्वल टू या ठिकाणी काय आला आता लक्षात घ्या a इज इक्वल टू an इज इक्वल टू पाय m e टू द पावर 6 अपॉन 4 epsilon 0 क्यूब h टू द पावर 4 इनटू 1 अपॉन n टू द पावर 4 हे जे n जर वेगळा राहिला म्हणजे a n म्हणजे सेंट्रीपिटल एक्सेलरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 4th पावर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 4th पावर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर इनव्हर्सली प्रोपोर्शनल तर मग आता या ठिकाणी बेसिकच कॅल्क्युलेशन आहे आपण नवीन काहीच नाही करला लोही घ्या लिहून पहा जोपर्यंत तुम्ही लिहून पहा आणि पॉज करू करू व्यवस्थित तोपर्यंत समजणार नाही अजून तुमची कोणती टेक्निक असेल तुम्हाला वाटते की या प्रकारे सोपवू शकते या प्रकारे सोपवू शकते तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटते त्या प्रकारे करा ओके नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज व्हाट कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन अ यंग बोहर ऑर्बिट कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे हा एम व्ही स्क्वेअर सो अकॉर्डिंग टू फर्स्ट बोहर्स ऑर्बिट सांगा काय आहे सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर ओके मी हा आर इकडे नेतो एम व्ही स्क्वेअर का मला फॉर्म्युल्यामध्ये एम व्ही स्क्वेअर पाहिजे कायनेटिक एनर्जीचा ओके एम व्ही स्क्वेअर हा आर इकडे नेला e स्क्वेअर r 4 पाय एप्सिलॉन 0 r चा स्क्वेअर स्क्वेअर आणि r गेट्स कॅन्सल m v स्क्वेअर इज इक्वल टू e स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 r ओके मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आम्हाला m v स्क्वेअर ची किंमत मिळाली याला म्हटलं आम्ही इक्वेशन नंबर 2 वन वी नो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे हा एम व्ही स्क्वेअर आता फ्रॉम इक्वेशन 1 एम व्ही स्क्वेअरची किंमत यात जर टाकली आम्ही तर काय येणार हा एम व्ही स्क्वेअरची किंमत जर टाकली काय आहे एम व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर 4 पाय एप्सिलॉन 0 आर ओके फ्रॉम 1 ठीक आहे सर फ्रॉम 1 मग आता काय अजून या e स्क्वेअर
upon 8 pi epsilon 0 r. Kinetic energy. LS is equal to kinetic energy of n over orbit is equal to E square upon 4 pi epsilon 0 r n. R is the kinetic energy is equal to E square upon 4 pi epsilon 0 r n. Okay. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला कायनेटिक एनर्जी भेटली का तर यस 8 e² / 8π/0r n कायनेटिक एनर्जी आम्हाला भेटली आहे आता पोटेन्शियल एनर्जी साठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवा लागतील शांत लक्षात घ्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये येतो पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन is given by potential energy is equal to electric potential into charge on electron. आता electric potential का formula काय आहे तर potential energy is equal to electric potential का formula E upon 4 pi epsilon 0 r. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की याचा फॉर्म्युला काय पोटेन्शियलचा पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल E upon 4 pi epsilon 0 आणि r. ओके मग आता इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनवर चार्ज काय आहे मायनस चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनवर चार्ज मायनस असतो प्रोटॉनवर चार्ज कस असतो तर याचे कॅल्क्युलेशन मायनस ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इक्वल टू 0 आर दिस इज व्हाट पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन अ यंग ओव्हर ऑर्बिट असं जर लिहायचं असेल मायनस ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इक्वल टू 0 आर एन मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे तो असतो मायनस आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आठवून ठेवा लागेल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये डिटेल मध्ये पाहू E upon 4 pi epsilon 0 r ओके मग आता या ठिकाणी काय तर दिस इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी मग आता आम्हाला पाहिजे की टोटल एनर्जी इज इक्वल टू व्हाट नाउ टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन तिसरा फॉर्म्युला झालो टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काढायचा आम्हाला ना वी नो टोटल एनर्जी इज इक्वल टू काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोघांची बेरीज म्हणजे काय टोटल एनर्जी इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी किती राहील बघ यंग ऑर्बिट मध्ये कायनेटिक एनर्जी स्पेशल काढली पोटेन्शियल एनर्जी स्पेशल काढली बरोबर आहे मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे ई स्क्वेअर अपॉन 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे मायनस ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर एन ओके एन बेस लय पण चलो ई स्क्वेअर अपॉन 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन प्लस इनटू मायनस मायनस मी एक काम करतो दोन ने मल्टिप्लाय करतो दोन ने मल्टिप्लाय करतो खाली पण आणि वर पण चार दोन काय होईल 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन काय केलं पहा याचा काय डिनॉमिनेटर 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन याचा 4 पाय एप्सिलॉन 0 आर एन पाय एप्सिलॉन 0 आर एन पाय एप्सिलॉन 0 आर एन काय सेम असते ओके मग मी काय करणार तर मी याला प्लस इनटू मायनस काय आलं मायनस प्लस इनटू मायनस मायनस वर दोन ने मल्टिप्लाय केलं खाली पण दोन ने मल्टिप्लाय करणार चार दोन काय होणार 8 सिंपल कॅल्क्युलेशन आता पहा शांत दोघांचा डिनॉमिनेटर काय सेम ओके दोघांचा डिनॉमिनेटर काय सेम तो मी काय करणार बाहेर येणार काय ई स्क्वेअर अपॉन 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन हे काय घेतलं बाहेर एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर बाहेर घेतलं 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन बाहेर घेतलं आता काय होणार पहा वन हे पूर्णच्या पूर्ण बाहेर घेतलं इथे उरला वन मायनस ई स्क्वेअर अपॉन 8 पाय एप्सिलॉन 0 आर एन बाहेर घेतलं इथे काय उरलं टू
1 minus 2 minus 1 e square 8 pi epsilon 0 r n 2 minus 1. Total energy is equal to minus e square upon 8 pi epsilon 0 r n minus any total energy. Can you get to the opposite total energy? Negative sign indicates that positively charged nucleus and a negatively charged electron मुझे काय है force of attraction and या force of attraction मुझे त्यान या proton हाँ जो proton है plus याने या electron ले धरुन ठेवले ले या चाहे मुझे force of attraction है दोगा मुझे या दोगा में एक निकाल धरुन ठेवले ले त्यान मुझे या ठिकानी negative sign आए force of attraction असल तो negative sign force of repulsion असल तो positive sign मग काय तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस ने धरून ठेवलेला आहे म्हणून आम्हाला याला जर बाहेर काढायचं असेल तर काय लागेल एनर्जी कान फोटो इलेक्ट्रिक इव्हेंट मध्ये लाईट टाकला समजा हा इलेक्ट्रॉन आहे हा हा न्यूक्लियस आहे असं नसते पण धरून चला या न्यूक्लियस आणि या इलेक्ट्रॉनने एकमेकाला धरून ठेवलेले फोर्स ऑफ अट्रॅक्शन मला हा इलेक्ट्रॉन काढायचा निघणार का नाही मला ताकद लावणार ताकद लावणे म्हणजे काय देणे एनर्जी देणे मी जोपर्यंत त्याला एनर्जी देणार नाही तोपर्यंत हा बाहेर निघणार का नाही निगेटिव्ह साइन आहे There is a force of attraction between positively charged proton and negatively charged what? Electron. एवढी एनर्जी जर दिली तर तो काय निघू शकतो बाहेर निघू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून डिटेल मध्ये आपण याला डिस्कस करणार आहोत ओके तर तुम्ही शांततेने ते लक्षात घ्या आता ही आली तुमची काय आली टोटल एनर्जी पण आम्हाला या ठिकाणी टोटल एनर्जी जी आहे जी आम्हाला टोटल एनर्जी आम्ही कशामध्ये काढली आर्यन मध्ये काढली तर याला यंग मध्ये पण काढता येईल का तर यस मग आता या ठिकाणी हे सगळं तुम्ही इथपर्यंत लिहून घ्यायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं बेसिक कॅल्क्युलेशन आहे फक्त कॅल्क्युलेशन आहे डिटेल मध्ये एनर्जी वर सगळ्या गोष्टीवर आपण उद्या बोलूच मग आता टोटल एनर्जी इज इक्वल टू आपल्याकडे काय आलेले मायनस ई स्क्वेअर अपॉन 8 पाय एप्सिलॉन 0 आर्यन 8 pi epsilon 0 r n r n ची किंमत आम्हाला माहित आहे का 8 pi epsilon 0 r n r n r n ची आमची किंमत काय आहे r n ची आमची किंमत काय आहे चांगले रीतीने तुम्हाला फॉर्म्युला पाठ झालेला असायला पाहिजे ओके r n = epsilon 0 square h square n square epsilon 0 h square n square upon pi m e square. This is the formula of what? Radius of m to our orbit. Pi m e square epsilon 0 h square n square. Okay. आता काय मग असं तर pi m e square वर जाणार e square pi m e square वर गेले मग असे जे कॅल्क्युलेशन केलं होतं तेच याला मल्टिप्लाय करा 8 pi epsilon 0 into epsilon 0 h square n square हेलो पाय पाय गेट्स कैंसल ना माइनस ई स्क्वायर ई टू पावर 4 माइनस एम ई टू पावर 4 8 एप्सिलॉन 0 स्क्वायर एच स्क्वायर एन स्क्वायर दिस इज व्हाट टोटल एनर्जी इन द टर्म्स ऑफ एम टोटल एनर्जी इन द टर्म्स ऑफ आर एन ओके या ठिकाणी माइनस एम ई टू द पावर 4 8 एप्सिलॉन 0 स्क्वायर एच स्क्वायर आर कांस्टेंट देयरफॉर 1 अपॉन एन स्क्वायर बाय कांड टोटल एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वायर स्क्वायर ऑफ प्रिंसिपल क्वांटम नंबर काइनेटिक एनर्जी पण तुम्ही यांच्या क्रममध्ये काढू शकता आर एन ची किंमत टाका पोटेंशियल एनर्जी पण तुम्ही या ठिकाणी यांच्या क्रममध्ये काढू शकता आर एन ची किंमत टाका टाकून पहा आणि करून पहा ते तुम्हाला करून पाहावं लागेल कसं आर्यन ची किंमत अशी टाका इथं आर्यन ची किंमत कशी टाका ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होईल फॉर्म्युला येईल सो व्हॉट इज द फायनल फॉर्म्युला मायनस एम ई टू द पावर 4 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर राईट ओके सो दिस वॉज डिटेल अबाउट काय काय काढलं आपण आज रेडियस ऑफ एन टू वर ऑर्बिट काढली ओके त्यानंतर वेलॉसिटी ऑफ एन टू वर ऑर्बिट आपण काढली एक्सिलरेशन आपण काढलं फ्रिक्वेन्सी काढली टाइम पिरियड काढला ओके
minus E into V. हाँ V जो आहे तो potential आहे. ओके electric potential का formula क्या आहे? Electric potential का formula अपन यहाँ ठिकानी वापर लेला आहे E upon 4 pi epsilon 0 R. ओके त्यानंतर अजून काही नवीन वापर लगावं तर हो सेंट्रीपिटल एक्सीलरेशन चा फॉर्म्युला सीपी एसीपी सेंट्रीपिटल एक्सीलरेशन चा फॉर्म्युला वी स्क्वेअर अपॉन आर हे सगळं आपण या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ह्या तुम्हाला लिहूनच घ्यायच्या आहेत एनर्जीवर डिटेल मध्ये बोलू की निगेटिव्ह का आहे इलेक्ट्रॉनला का एनर्जी रिलेशन ओव्हर निघत नाही मग परत आपण या ठिकाणी फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवर परत डिस्कस करू शकतो ओके सो थँक्यू अभ्यास करा व्यवस्थित लिहून घ्या बाकीचं आपण उद्या पाहू